महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने किसानों के मुद्दे को लेकर सरकार पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि पिछले साल सोयाबीन किसानों को करोड़ों का नुकसान हुआ था, इस साल भी बाढ़ और ज्यादा बारिश से किसानों को नुकसान हुआ है। सरकार ने इवेंट छोड़कर किसानों की ओर ध्यान देना चाहिए। नहीं, मागच्या वर्षी सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा जवळपास 50,000 कोटीचं नुकसान झालं। जे भाव जे दर 2014 मध्ये होते 13 मध्ये होते ते सुद्धा दर सोयाबीनच्या शेतकऱ्याला मिळाले नाही। जवळपास हमी भावापेक्षा 1,000 ते 1,200 कोटी रुपये त्यांना कमी दर मिळाला। उत्पन्नात तर घट झालीच, कारण केंद्राच्या आर्थिक निकषानुसार, आर्थिक अहवालानुसार, आपला पाणी अहवालानुसार किंवा जो विकास दर आहे केंद्राचा, आत्ता जो प्रकाशित झाला, तो 6.6% आलेला आहे। भारताचा विकास दर 6.5% येणं म्हणजेच देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू होणं हा त्याचा स्पर्श अर्थ होतो। कारण कृषी आणि सेवामध्ये हा देश जर मागे जात असेल तर शेतकऱ्यांचे किती हाल होत असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। राहिला विषय आत्ता हालचाली करून उपयोग काय, 11.5 लाख हेक्टर जमीन सोयाबीन कापसाची उद्ध्वस्त झाली मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे। त्यांना साधी विचारपूस करायला कोणी जात नाही। लाडकीबाईन लाडकी बैल म्हणून मतं मिळवण्यासाठी जो धंदा चालला आहे, जो इव्हेंट चालला आहे, अरे सा थोडाशी तरी तुम्हाला जनाची नाही मनाची असेल तर शेतकरी रडतो आहे तिकडेही आपण गेलं पाहिजे। हे सोयाबीनच्या खरेदीची जी काही हालचाल सुरू आहे, हमी भावापेक्षा जर खरेदी सरकार करत असेल तर शेतकरी यांना वटणीवर आणतील।